सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा. नमस्कार, जनवार्ता बातमीपत्रात मी ऋतुजा शिंदे आपल्या सर्वांचे स्वागत करते. सर्वप्रथम पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. राखीन प्रांतामध्ये रोहिंग्या परत यावेत यासाठी बांगलादेश आणि म्यानमारने आज करारावर केल्या स्वाक्षऱ्या. बांगलादेशतर्फे परराष्ट्र मंत्री AH मेहमूद अली आणि म्यानमारतर्फे स्टेट काउन्सिलर कार्यालयाचे राज्यमंत्री क्याओ टिन स्वे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. ठळक मुद्दे. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री मेहमूद अली यांनी म्यानमारमध्ये सकाळी सू की यांची भेट घेऊन सुमारे 45 मिनिटे चर्चा केली. राखीनमधील हिंसाचार आणि तणावाला कंटाळून 6,22,000 रोहिंग्या म्यानमारच्या कॉक्स बाजार जिल्ह्यामध्ये आश्रयाला आलेले आहेत. ढाका राखीन प्रांतामध्ये रोहिंग्या परत यावेत यासाठी बांगलादेश आणि म्यानमारने आज करारावर स्वाक्षऱ्या केल्या. बांगलादेशतर्फे परराष्ट्र मंत्री AH मेहमूद अली आणि म्यानमारतर्फे स्टेट काउन्सिलर कार्यालयाचे राज्यमंत्री क्याओ टिन स्वे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री मेहमूद अली यांनी म्यानमारमध्ये सकाळी आंग सान सू की यांची भेट घेऊन सुमारे 45 मिनिटे चर्चा केली. राखीनमधील हिंसाचार आणि तणावाला कंटाळून 6,22,000 रोहिंग्या म्यानमारच्या कॉक्स बाजार जिल्ह्यामध्ये आश्रयासाठी आलेले आहेत. सुमारे 13 लाख लोकसंख्येचा असणारा रोहिंग्या हा एक मुस्लिम संप्रदाय आहे. म्यानमारमधील राखीने प्रांतात याची सर्वात जास्त वस्ती होती, मात्र म्यानमारने या मुस्लिमांना नागरिकत्व देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे म्यानमारमध्ये त्यांच्यावर शिक्षण, विवाह, जमीन अधिग्रहण अशा अनेक क्षेत्रांवर बंधने लादली. भारतीय हवाई दलानंतर आता भारतीय नौदलात पहिली महिला वैमानिक घेणार भरारी. भारतीय हवाई दलानंतर आता भारतीय नौदलातही पहिली महिला वैमानिक भरारी घेणार. नौदलाच्या विमानाचे सारथ्य करणारी पहिली वैमानिक होण्याचा मान शुभांगी स्वरूप या उत्तर प्रदेशातील 20 वर्षाच्या तरुणीला मिळाला. येथूनच जवळ असलेल्या एझिनच्या नौदल अकादमीच्या नवे प्रशिक्षित कॅन्डिडेटचा दीक्षांत समारंभ पार पडला. प्रशिक्षण काळात दाखवलेल्या तयारीच्या जोरावर शुभांगी स्वरूप हिची वैमानिक शाखेसाठी निवड झाली. नौदलाच्या दक्षिण कमांडचे प्रवक्ते कमांडर श्रीधर वारियर म्हणाले की हवाई वाहतूक नियंत्रण व विमानतळातील दळणवळण व शस्त्रास्त्र यंत्रणेवर लक्ष ठेवणाऱ्या निरीक्षक म्हणून महिला या आधीपासूनच नौदलाच्या हवाई शाखेत काम करत आहे, परंतु महिलेची वैमानिक म्हणून निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कृष्णकांत कुदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता महात्मा फुले यांच्या 127व्या पुण्यतिथीनिमित्त समता दिन कार्यक्रम महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक महात्मा फुले पेठ पुणे 42 येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम माजी कृषी मंत्री शरद पवार, भारत सरकार यांच्या शुभ हस्ते, राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, वंदना चव्हाण, अनिल शिरोळे, संजय काकडे व पुण्यातील आमदार, नगरसेवक व स्थानिक नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर मा गो माळी यांना प्रदान करण्यात येणार असून पुरस्काराचे स्वरूप 1,00,000 रुपये रोख, मानपत्र, मानचिन्ह व उपरणे असे आहे. आम्ही कृष्णकांत कुदळे, महात्मा फुले समता परिषदेचा महाराष्ट्राचा मी कार्याध्यक्ष आहे. महात्मा फुले समता परिषदेतर्फे दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथीला म्हणजेच 28 नोव्हेंबरला ह्यावेळी मंगळवारी येतो ते आम्ही महात्मा फुले वाड्यात महात्मा फुल्यांना आदरांजली आणि महात्मा फुले समता पुरस्कार असे दोन कार्यक्रम एकत्रित आम्ही दरवर्षी साजरे करीत असतो आणि हा मोठ्या प्रमाणावर हा साजरा होत असतो. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सर्व समता परिषदेचे पदाधिकारी व समता सैनिक उपस्थित राहत असतात. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी कृषीमंत्री आदरणीय पवारसाहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, विजय शिवतारे नामदार, तसेच नामदार दिलीप कांबळे,
पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आदी आणि सर्व खासदार आमदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि हा महात्मा फुले समता पुरस्कार यावर्षी गारगोटीचे म्हणजे जिल्हा कोल्हापूरचे डॉक्टर मागोमाळी यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार 1,00,000 रुपये रोख स्मृतिचिन्ह मानपत्र अशा स्वरूपात असतो. आणि आतापर्यंत 10-12 जणांना आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना हा पुरस्कार दिलेला आहे. हा अत्यंत मानाचा पुरस्कार समजला जातो. यानिमित्त महात्मा फुलेवाडा असेल, भिडेवाडा असेल, त्याच्या काही मागण्या पण आम्ही त्यानिमित्ताने तिथं मांडणार आहोत. आणि मला खात्री की हा महात्मा फुले यांचा जो आदरांजली कार्यक्रम आहे तो चांगल्या तऱ्हेने भव्य प्रमाणात यावर्षी साजरा होणार. राज्यातील सरकारच्या उद्योगांच्या फसव्या धोरणामुळे महाराष्ट्रातच रोजगारातील स्थान मागे पडत असल्याची टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात केले. पुण्यातील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने उद्योग आणि रोजगाराची परिस्थिती या विषयावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील उद्योगाबाबत नुसते करार करून उपयोग नाही, तर ते करार प्रत्यक्षात आणले तरच रोजगार वाढेल. सध्याचे सरकार ही जाहिरातीबाजी करून तरुणांना फसवत आहे, त्यामुळे या खोट्या आशेवर न राहता आता प्रत्यक्षात काम करण्याची गरज आहे. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र या नाममात्र कार्यक्रम असून यातून किती रोजगार आला हे पाहिले पाहिजे. जर राज्यात परदेशी कंपन्यांना आणायचे असेल तर सरकारने मार्केटिंग केले पाहिजे, कंपन्यांना विश्वास आणि सुविधा दिल्या पाहिजेत. यासाठी परदेशात फिरणे गरजेचे आहे. राज्यात आता विभागीय असंतोष कमी झाला असून ते वाढत आहे, कारण विदर्भात काही उद्योग पळवले जात आहेत, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातला रोजगार बुडण्याची भीती होत असून मुख्यमंत्र्यांनी सर्वांनाच न्याय दिला पाहिजे असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. सध्या देशात GST भूत या सरकारने सर्वांच्या मानगुटीवर बसवले, यामुळे तो लघु मध्यम उद्योग आहे तो अडचणीत आला. GST प्रक्रिया क्लिष्ट केल्याने कामापेक्षा कागदपत्रच भरावी लागतात, त्यामुळे तो अडचणीत आला आहे. GST संकल्पना ही काँग्रेसची होती, पण ती जास्तीत जास्त 18% असावी हा आग्रह होता, पण सरकारने 28% इतका केला, पण विरोधी झाल्यानंतर तो आता कमी केला, त्यामुळे नागरिक गोंधळून गेले आहे. राज्यात जिल्हा बँकेच्या बाबतीत विलिनीकरणाचा जो निर्णय हे सरकार घेत असून सरकारने कमकुवत झालेल्या जिल्हा बँकेचे शेजारील बँकेत विलिनीकरण करावे, पण सहकाराची नाळ असलेल्या जिल्हा बँका या राज्य बँकेत विलीन केल्या तर शेतकऱ्यांचा आधार जाईल असं चव्हाण यांनी सांगितलं. ह्या सगळ्या घोटाळा झाल्या, कार्यक्रम झाले, उद्दिष्ट दिली गेली, पण त्या कशाचाच ग्राउंड रियालिटी जर पाहता तर त्या कशाचाच उद्योगाच्या वाढीवर काही परिणाम होताना दिसत नाही. एकतर अधिकृत आकडे काही मिळत नाहीत, परदेशामध्ये पाश्चिमात्य देशामध्ये लेबर अनएम्प्लॉयमेंटचे आकडे किंवा किती लोक आता रोजगारावर आहेत आजच्या तारखेला आजच्या घडीला हे अतिशय चांगल्या प्रकारचे स्टॅटिस्टिक परदेशामध्ये उपलब्ध आहे, आपल्याकडे ते बिलकुल चांगले स्टॅटिस्टिक्स नाहीत. आणि त्यामुळे आपल्याला अंदाज बांधावे लागतात, आणि अंदाज बांधल्यामुळे मग सरकारी पक्ष काही पण सांगतो, विरोधी पक्ष काही विरोध करतात, आणि खरी परिस्थिती आपल्या समोर येत नाही. आणि मग आपल्याला मग खरं म्हणजे रस्त्यात काय चाललंय, शेजारी काय चाललंय, आपल्या परिचित एरियामध्ये काय चाललं याच्यावरच अंदाज बांधावा लागतो, आणि तो अंदाज आज खूप निराशाजनक आहे. मेक इन महाराष्ट्राची जर आपण विश्लेषण केलं तर मला वाटत नाही की एकही मोठा उद्योग, नवीन उद्योग महाराष्ट्रात आलेला आहे. 8,00,000 कोटीचं विश्लेषण मागितलं असताना मी अनेक वेळेला विधिमंडळामध्ये उद्योग विभागाच्या चर्चेमध्ये भाग घेताना उद्योगमंत्र्यांना विचारलं की किती नवीन उद्योग महाराष्ट्रात आलेले आहेत तुमच्या घोषणेनंतर, कुठं ते सुरू होणार आहेत, त्याला तुम्ही जामीन दिलेली आहे का, किती गुंतवणूक करणार आहेत, त्यामध्ये काय उत्पन्न करणार आहेत, त्यामध्ये किती रोजगारात पण अंदाजे निर्माण होईल, आम्हाला माहिती दिली पाहिजे. की कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. अमुक 5,000 करार झाले, 53 करार झाले वगैरे, करार करायला काहीच लागत नाही, 2 माणसं येतात, आपले लोक जातात, म्हणतात तुम्ही करा सही. आणि त्याचे तर कित्येक उदाहरणं अशी आहेत की काय हरकत नाही, जे काय करायचं ते करा, फक्त मुख्यमंत्री येणार आहेत, फोटो ऑपॉर्च्युनिटी आहे, आणि करा काय पाहिजे ते करा, लगेच आकडा लिहिला जातो. परंतु त्याचं जे फॉलोअप झालं पाहिजे ते होत नाही. आता थोडंसं आपल्या राज्याच्या बाहेर जाऊन गुजरातचं उदाहरण गेलं तर गुजरातनी व्हायब्रंट गुजरात नावाचा एक खूप मोठा कार्यक्रम दर काही वर्षानंतर ते करतात, आणि आत्तापर्यंत त्यांच्या 8 आवृत्त्या झालेल्या आहेत.
तर 8 आवृत्त्यामध्ये गुजरात सरकारच्या माहितीप्रमाणे जवळजवळ 85 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक अपेक्षित होती. पण ॲक्च्युली किती उद्योग गुजरातमध्ये सुरू झाले पाहिलं तर ते 4 किंवा 5% सुद्धा सुरू झालेले आहेत, त्याच्याबद्दल निश्चिती नाही आहे. आणि बरेचसे उद्योग गुजरातमधून बाहेर पडायला लागलेले आहेत आणि त्यामुळे हे सामंजस्य करार करणं, असे औद्योगिक मेक इन इंडियासारखे, मेक इन महाराष्ट्रासारखे कार्य करणं, ह्यामध्ये किती आपण त्यावर म्हणजे वास्तवात ते किती उतरतील हे याबद्दल हा चर्चेचा विषय आहे. अर्थात हे कार्यक्रम आपल्याला करत राहिले पाहिजे, आपल्याला महाराष्ट्राला मार्केटिंग केलं पाहिजे, इथं बाहेर देशामध्ये जाऊन ज्या ज्या ठिकाणी असे संमेलन होतात तिथं महाराष्ट्रामध्ये का गुंतवणूक करा असं सांगितलं पाहिजे, करायला पाहिजे. पण त्याचा विश्वास जर आपण सत्ताधारी पक्षाने जर ठेवला की आम्ही जे आकडे दिले ते खरंच तेवढे रोजगार होतील, मग फसवणूक होते. आणि मग सर्वात जास्त युवकांची फसगत होते की आपण जे एक दिवा स्वप्न त्यांना दाखवले त्यातलं काहीच वास्तवात येताना दिसत नाही. आणि मग आज खरी परिस्थिती काय आहे, तर पहिला एक चिंतेचा विषय असा आहे की ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्स नावाची एक लंडन स्थित एक संस्था आहे, त्या संस्थेचं काम आर्थिक राजधानी आहे असं जे आपली आपण समज करून घेतो त्याबद्दल एक प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. जेव्हा हा विषय आम्ही विधानसभेत वगैरे मांडला, मुख्यमंत्र्यांनी त्याचं खंडन केलं की नाही नाही काही खरं नाही वगैरे, पण दुर्दैवानं आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य ऐकत नाहीत, ते ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सचा अहवाल वाचतात. आणि त्यामुळं तो अहवाल कसा बदलेल याबद्दल प्रयत्न करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे भारत सरकारने जागतिक बँकेचा ईज ऑफ डुईंग बिझनेस या अहवालावर खूप काम केलं, तिथं खूप रिपोर्ट पाठवले की नाही आम्ही या या सुधारणा केलेल्या आहेत. आणि अलीकडं सरकारने खूप जाहिरातबाजी पुन्हा केली की आमची मेक इन ईज ऑफ डुईंग बिझनेस ही रँक सुधारलेली आहे, काही ते 134वा आपला क्रमांक देशाचा आंतरराष्ट्रीय क्रमांक होता तो 100वर आलेला आहे. चांगली गोष्ट आहे, म्हणजे निश्चित आपली सुधारणा होते आहे. पण आज आपला क्रमांक जगामध्ये 100वा आहे ह्याचं भूषण मानण्याचं काही कारण नाही. 100वा असलं म्हणजे आपल्याला किती गुंतवणूक होते, ते गुंतवणूक किती येते आहे याचं आपल्याला प्रतिबिंब हे जमिनीवर दिसतंय की काही गुंतवणूक येत नाही. आणि त्यामुळं हे सरकारची जी धोरणं आहेत पण मेक इन इंडियाची ही सगळी जाहिरातबाजीवर फार जास्त अवलंबून आहेत आणि वास्तवामध्ये त्याचा काही संबंध नाही आहे. एक दोन उदाहरणं जर प्रादेशिक घ्यायची झाली तर फॉक्सकॉन कंपनीचं उदाहरण घेता येईल. मुख्यमंत्र्यांनी खूप मोठी जाहिरात केली की महाराष्ट्रामध्ये फॉक्सकॉन नावाची कंपनी जी ॲपल फोनची जोडणी करते, ॲपल फोन असेंबल करते, ती कंपनी महाराष्ट्रात येणार आहे. त्या कंपनीनं महाराष्ट्रातल्या जागा बघितलेल्या आहेत, ती तळेगावला येणार आहे. तळेगावला त्यांना इतके एकर आम्ही जमीन दिलेली आहे आणि आता काही महिन्यातच ॲपल फोनचं उद्घाटन तळेगावला सुरू वगैरे वगैरे घोषणा झाल्या. मी त्याबद्दल पुन्हा RTIमध्ये माहिती विचारली तर मला उद्योग खात्याने सरळ सांगितलं की ही वाणिज्यिक गुप्ततेमुळे, कमर्शियल सिक्रेसीमुळे ही माहिती देता येणार नाही दिली. आता आपण पाहिले एक नव्या पैशाची फॉक्सकॉनची गुंतवणूक झालेली नाही. दुसरी एक कंपनी ॲपल फोनची जोडणी बेंगलोरमध्ये करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे, पण महाराष्ट्रात फॉक्सकॉन आलेलं नाही किंवा ॲपल फोनचं उद्घाटन झालेलं नाही. मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी यांनी भगवा दहशतवादात शरद पवार यांनी रचल्याचं सांगत यामध्ये सरसंघचालक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही गोवण्याचा प्रयत्न झाला, तर अशा शरद पवारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी का मदत करत आहेत असा सवाल भाजपचे खासदार नाना पटोले यांनी केलाय. पुण्यात वसंतदादा पाटील जन्मशताब्दी वर्षानिमित्त वसंतदादा सेवा संस्था आयोजित व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा उपस्थित होते. त्यांनीही GST नोट बंदी यावर भाष्य केले. या दरम्यान खासदार नाना पटोले यांनीही घरचा पक्षाच्या लेखाजोखाही वाचला.
चतुर्वेदीने आरोप केला की हिंदू आतंकवादी हे प्रकरण शरद पवारांनी रचलं. छगन भुजबळ हा महात्मा फुलेंचा वंशज आहे म्हणून त्याला तुरुंगात टाकण्याचे पाप या सरकारने केलं. भुजबळचा चोर असतील तर बाकीचे डाकू कोण आहेत याचे उत्तर फडणवीस यांनी द्यावे अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. त्यावेळेस या सगळ्या विषयाचं पुण्यामध्येच वाचा फोडावी मुद्दा म्हणून मी या ठिकाणी आलो. पुन्हा अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्नावर आपल्याला बोलता येईल, पण शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज सरकारने माफ केलंच पाहिजे तिथपर्यंत नाना पटोले शांत बसणार नाही. कारण की महात्मा ज्योतिबा फुल्यांचं पुस्तक विचार आमच्या संजयनी आमांच्या हातात दिलेलं आहे आणि मी शेतकरीच आहे आणि भुजबळ साहेबांना आतमध्ये केलं ते कशासाठी केलं ते सरकारने उत्तर दिलं पाहिजे. मग एकच भुजबळ महाराष्ट्रात आहे का? याही सगळ्या प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलंच पाहिजे. आणि म्हणून हे सगळे प्रश्न या पुण्याच्याच भूमीवर, कारण की इथंच सगळं पिकते, सब यही फसल निकलती है ये सब चीजों की. ये पुणे यानी सांस्कृतिक शहर है, विचारों का शहर है, अच्छे भी विचार है और अच्छे जाता है. तो मुद्दाहून मी मला कोणालाही व्यक्तिगत म्हणायचं ना, मी जे पवार साहेबांचं नाव घेतलं ते सुधाकर चतुर्वेदी जे आहेत ते याच्यात होते जेलमध्ये या मालेगावच्या प्रकरणात, त्यांनी नाव घेतलेलं आहे. त्यामुळे मी मुद्दामून शरद पवार साहेबांचं नाव, कारण की मला नाव घेण्याचा काही त्याच्यात हे विषय नाही, त्यांनी घेतलेलं आहे. एटीएसच्या समोर त्यांनी सांगितलंय, त्यांनी प्रेस घेऊन सांगितलेलं आहे. त्यामुळे मला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर, कारण की सरसंघ चालकाला समजा मुद्दामून भगवा आतंकवादामध्ये अडवायचा प्रयत्न केला जात असेल, आणि मी तर स्वयंसेवक आहे, आमचे मुख्यमंत्री गडकरी साहेब हे तर काय तृतीय क्या बोलते तृतीय काय इसमें मेरी कुछ सहायता करेंगे कि अगर भारत की अर्थव्यवस्था लगातार 8% सालाना दर से बढ़े तब भी गरीबी से छुटकारा पाने में हमें 21 वर्ष लगेंगे. 8% पर ईयर ग्रोथ ऑफ जीडीपी विल टेक अस 21 ईयर्स टू गेट रिड ऑफ द प्रॉब्लम ऑफ पॉवर्टी. तो इसलिए केवल जुमलेबाजी से काम नहीं चलेगा, गंभीर रूप से अर्थव्यवस्था की जो समस्याएं हैं उस पर ध्यान देना होगा, उनसे छुटकारा पाना होगा और अर्थव्यवस्था को गति प्रदान करनी पड़ेगी. राज्य सरकारने सुरू केलेल्या जननी शिशु योजनेच्या अंतर्गत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी महिला पार्टीच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने सुरू केलेल्या जननी शिशु योजनेच्या अंतर्गत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी महिला पार्टीच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. माता मृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या जननी शिशु योजनेच्या गेल्या 3 वर्षात एकाही महिलेला फायदा झालेला नाही. त्याचबरोबर राज्यात एकूण 16 शासकीय महाविद्यालये आहेत, यामध्ये दरवर्षी 1.5 लाख महिलांची प्रसूती होत असते, तरी देखील यामध्ये एकही महिलेला याचा फायदा झालेला नाही व कायमच माता मृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे योजनेत गौड बंगाल होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रुपाली साबणकर यांनी केला आहे. या योजनेमुळे राज्यात 2016-17 मध्ये एकूण 1,359 माता मृत्यू झाले आहेत. जर सरकार योजना जाहिराती पुरती असेल तर काय याबाबत मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. माता मृत्यू आणि बालमृत्यू नियंत्रणाखाली आणण्यासाठी शासनाने जननी शिशु सुरक्षा योजना लागू केली, पण गेल्या 3 वर्षामध्ये या योजनेचा एकाही महिलेला फायदा झालेला नाही. राज्यात 16 वैद्यकीय शासकीय रुग्णालय आहेत, यामध्ये दरवर्षी 1.5 लाख महिला प्रसूती होतात आणि
1.5 लाख महिला जर दरवर्षी प्रसूती होत असेल तर किमान एका तरी महिलेला याचा फायदा झाला पाहिजे होता. ही कोणती आकडेवारी या सरकारकडे नाही आहे. खऱ्या अर्थानं 2016 आणि 2017 पूर्व विदर्भामध्ये 122 वरती माता मृत्यू झालेत. पश्चिम विदर्भामध्ये 150 वरती माता मृत्यू झालेत. आणि 2016-2017 संपूर्ण वर्षभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात 1359 महिलांचा मृत्यू झाला आहे. केवळ या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या हलगर्जी कारभारामुळे. ज्यासाठी ही योजना खऱ्या अर्थाने अस्तित्वात आणली होती त्यांचा त्याला फायदा मिळाला पाहिजे होता. यामध्ये आरोग्य विभाग असेल, शासकीय वैद्यकीय रुग्णालय, महाविद्यालय, यामध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलेच्या रक्त तपासणी, सोनोग्राफी, एक्सरे, जेवण इतकंच काय पण त्यांच्या वाहतुकीची व्यवस्था सुद्धा केली जाते. पण अशा कोणत्याच पद्धती. पुण्यातील कॅम्प शाखेतील रोजरी शाळेतील एका दुसरीच्या विद्यार्थिनीला काल पट्टीने मारले होते. त्या विरोधात पालकांनी बन गार्डन पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पुण्यातील कॅम्प शाखेतील रोजरी शाळेतील एका दुसरीच्या विद्यार्थिनीला काल पट्टीने मारले होते. त्यावेळी पालकांनी बंड गार्डन पोलिसात तक्रार दाखल केली होती. शाळेतील 55 विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मात्र शाळांनी एवढ्या मुलांना मारलं असल्याचा आरोप फेटाळला आहे. हा प्रकार चुकीचा असून आज संबंधित महिला शिक्षिकेला निलंबित केलं असल्याचं पालकांनी सांगितलं आहे. शाळा प्रशासन तशी माहिती पालकांना कळवली आहे. मुलं शाळेत गोंधळ करत असल्याच्या कारणावरून शाळेत मुलांना मारहाण करण्यात आली आहे. याबाबत 2 मुलं जखमी झाले असून त्याबाबत शाळेत पालकांनी तक्रार केली होती. यावर शाळा प्रशासन मात्र काही बोलायला तयार नाहीये. माझ्या मुलीला काल मारलं होतं, हाताला जखम झालेली. मग तिने जेव्हा सांगितलं आम्हाला की मॅडमने मारलंय स्टीलच्या पट्टीने, म्हणून आम्ही तक्रार केलेली पोलीस स्टेशन बन गार्डन पोलीस स्टेशनला. का मारलं होतं? गोंधळ घालत होते म्हणून. ही जी मॅडम होती ही पहिल्यांदाच अशा प्रकारे? हा पहिल्यांदाच केलेलं. आणि काय कारवाई शाळेने केली? त्यांच्या शाळेने त्यांना डिसमिस करून टाकलं आज कायमचं. सांगितलं हा कन्फर्मेशन लेटर दिलं शाळेने आम्हाला आणि त्यांना डिसमिस करून टाकलं. ऍक्च्युली सगळ्यांनाच पनिश करायच्या त्या 50-52 मुलांना. पण लागलं जखम माझ्या मुलीला झाली आणि अजून एका मुलीला झालेली. तुम्ही तक्रार केली? हा केली होती तक्रार. कुणाशी चर्चा झाली तुमच्या शाळेमध्ये? आणि प्रिन्सिपलशी तक्रार? उषा मिस. प्रार्थना बेहरेचं लग्नानंतर पहिला सिनेमा येणार रसिकांच्या भेटीला. वैभव तत्ववादी या अभिनेत्यासह झळकणार रोमॅन्टिक अंदाजात. जगण्याचा वेग वाढलेला आहे पण भावनांची गती मात्र तेवढीच आहे. जगण्याचा हा वेग आणि भावनांचा आवेग यांच्यातील गमतीशीर तारांबळ म्हणजेच व्हॉट्सअप लग्न हा चित्रपट. भावना म्हटल्या की गाणी आलीच. माणसाच्या भावना पोहोचवायला गाण्यात इतकं सुंदर माध्यम दुसरं नाही. मात्र चित्रपटाच्या कथानकाला साजेशी गाणी करताना ती तितकीच आशय घण तरीही सहज सोपे शब्द सांगणारी असली पाहिजे. त्याला तितकेच तरल आणि उत्कट संगीतही लाभले पाहिजे आणि हा सुंदर मेळ जमून आला पाहिजे. व्हॉट्सअप लग्न या चित्रपटाच्या सगळ्या गाण्यांमध्ये वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांच्या केमिस्ट्रीमुळे तसेच गायक ऋषी रानडे आणि गायिका निहिरा जोशी यांच्या मधुर स्वरांनी या गाण्याची रंगत आणखीच वाढवली आहे. चित्रपटाचं कर्णमधुर संगीत प्रेमींपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवावं या हेतूने 3 महिने आधीच हे गाणं प्रदर्शित करण्याचा व त्याच्या प्रसिद्धीतही वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी आवर्जून केला आहे. याबाबत बोलताना विश्वास जोशी सांगतात की शेवटी खऱ्या अर्थ चित्रपटाआधी सुद्धा त्याचे गाणेच लोकांना अपील होतं आणि चित्रपट संपल्यावरही लोक तेच गुणगुणत घरी जातात. हीच खरी संगीताची ताकद असते. फिनक्राफ्ट मीडिया आणि व्हिडिओ पॅलेसची प्रस्तुती असलेल्या व्हॉट्सअप लग्न या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांचे आहे. जय जोशी आणि नानू जय सिंघांनी प्रस्तुत करते असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी रसिकांना 9 फेब्रुवारी 2018 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत त्यांना या फिल्मचा सुमधुर आणि मधाळ गीतांचा आस्वाद नक्की घेता येईल. तुम्हारी सुलूने जमावला 15 कोटींचा गल्ला. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा तुम्हारी सुलू हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झालाय. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 2.65 कोटींचा दमदार कमाई केली आहे. आतापर्यंत म्हणजेच 5 दिवसात या चित्रपटानं 15 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 4.25 कोटी रुपये कमावले तर रविवारी या चित्रपटानं सर्वात जास्त कमाई करत 5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
सोमवारी आणि मंगळवारी या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्यानं या दोन दिवसांमध्ये तुम्हारी सुलू केवळ 3 कोटींची कमाई केली. चित्रपटाचे नाव तुम्हारी सुलू असं आहे आणि नावाप्रमाणे सुलू भोवतीची कथा फिरते. या सिनेमातील कथा मुंबईत राहणाऱ्या गृहिणी सुलोचना अर्थात सुलू हिच्या भोवती फिरते. सुलूचं छोटस कुटुंब आहे, यात तिचा नवरा अशोक आणि तिचा मुलगा आहे. सगळ्यांप्रमाणेच तिच्याही काहीतरी इच्छा आकांक्षा आहे. सुलूला रेडिओवर गाणी ऐकायला आवडतात. एके दिवशी तिचे आयुष्य अचानक बदलते आणि रेडिओवर काम करण्याची संधी मिळते. रेडिओवर तिला लेट नाईट मध्ये शो करण्याची संधी मिळते. आता पाहूयात आरोग्याविषयी. एलओसी हॉस्पिटलच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 26 नोव्हेंबरला विना साखर घोषणा दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. एलओसी हॉस्पिटलच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर शशांक शहा यांनी 26 नोव्हेंबर 2017 रोजी सायंकाळी 4:30 वाजता विना साखर घोषणा दिवस चे आयोजन गुरुकुल लॉन्स म्हात्रे पूल पुणे येथे करण्यात येणार आहे. तसेच यासाठी आपण आपल्या सरकारशी विनंती करू इच्छितो की त्या दिवशी सर्व नागरिकांनी तंदुरुस्त राहण्यासाठी विना साखर दिवस घोषित करावा. त्यानिमित्त सर्व नागरिकांच्या चांगल्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करू. लॅप्रोस्कोपिक आणि ओबेसिटी तज्ज्ञ आहे, दुर्बिणीतून याचे उपाय करतो. तर 26 नोव्हेंबर हा जगातला अँटी ओबेसिटी डे समजला जातो. भारतामधलं लठ्ठपणाचं आणि डायबिटीसचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे, म्हणून तो लठ्ठपणा आणि डायबिटीस टाळण्यासाठी आम्ही नो शुगर डे ह्या एका कॉन्सेप्टची सुरुवात करतो. नो शुगर डे म्हणजे 26 नोव्हेंबर या दिवशी भारतामधल्या सर्व लोकांनी एक्स्ट्रा साखरेचं सेवन करायचं नाही. ह्याचं कारण असं आहे की आपण लहानपणापासून बाकी खूप गोष्टी वाईट आहेत असं शिकवतो, पण साखरसुद्धा वाईट असू शकते, अपायकारक असू शकते, असं कुठला तरी आजार झाल्याशिवाय शिकवलंच जात नाही. आणि म्हणून आपल्या सर्व स्तरांवरती लहान मुलांमध्ये, शिक्षकांमध्ये, पालकांमध्ये, सोसायटीमध्ये, संस्थांमध्ये सर्व ठिकाणी याची जाणीव व्हावी की साखर हा सुद्धा तेला इतकाच मोठा शत्रू असतो आणि हा जर वेळेतच टाळा, कमी प्रमाणात त्याचं सुरुवातीपासून सेवन केलं तर होणारा लठ्ठपणा आणि डायबिटीसचं प्रमाण भारतामध्ये कमी होऊ शकेल. आणि म्हणून आम्ही हा एक अभिप्राय सुरू केलेला आहे ज्याच्यामुळे हजारो लोक याच्यामध्ये साथ देऊन त्याला आम्हाला सही करून देणार आहेत की आम्ही नो शुगर डे साजरा करायला तयार आहोत. हा सर्व भारतभरचा डेटा घेऊन वेगवेगळ्या संस्थांना त्याच्याशी जोडून आम्ही हे शासनाला सबमिट करणार आहोत की शासनाने एक नो शुगर डे साजरा करावा, जेणेकरून लठ्ठपणा आणि डायबिटीसचं होणारं वाढतं प्रमाण कमीत कमी होऊ शकेल. हवामानाविषयी. पुण्याचे आजचे कमाल तापमान 32.0° सेल्सिअस आहे तर किमान तापमान 15.0° सेल्सिअस आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानाच्या सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर कोकण गोव्याच्या काही भागात किमान तापमानाच्या सरासरीच्या किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मुंबईमध्ये 22.4, सांताक्रूजमध्ये 18.8, महाबळेश्वरमध्ये 15.6, नाशिकमध्ये 13.0, अमरावतीमध्ये 18.6, यवतमाळमध्ये 12.0, तर वाशिममध्ये 18.0 असे तापमान आहे. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूयात. नमस्कार.